आजही 24 तास एक पाऊल पुढे। पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या निलंबित आमदार राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यानंतर त्यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झालेली आहे। दोन्हीही आमदार एकाच गाडीत बसून जेल बाहेरून रवाना झाले। 15,000 वैयक्तिक जात मुचलक्यावरती त्यांना जामीन देण्यात आलेला आहे। शुक्रवारी आमदारांनी पोलीस आयुक्तालयामध्ये शरणागती पत्करलेली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती। न्यायालयानं जामीन अर्जावरची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलल्यानं शुक्रवार शनिवार आणि रविवारची रात्र दोन्ही आमदारांना कोठडीत काढावी लागली होती। या आमदारांना एप्रिल महिन्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये हजेरी लावावी लागणार आहे। पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या निलंबित आमदार राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे। पंधरा हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती त्यांना हा जामीन देण्यात आलेला आहे। शुक्रवारी आमदारांनी पोलीस आयुक्तालयामध्ये शरणागती पत्करलेली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती। आपण यावेळेला पाहतोय राम कदम क्षितिश ठाकूर यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड जेलमधून सुटका करण्यात आलेली होती। एकाच गाडीत बसून हे बाहेर पडलेले होते। पीएसआय मारहाण प्रकरणी ही अटक झालेली होती। दोनों ही आरोपियों को आज आर्थर रोड से प्रोड्यूस नहीं किया गया था। दोनों को बेल दे दी है। आज 15,000 का बेल हुआ है और 2 हफ्तों के लिए इंटरिम कैश बेल दिया है। 2 हफ्तों के अंदर उनको श्योरिटी फर्निश करनी है और कंडीशंस के तौर पे एवरी वेनसडे उनको क्राइम ब्रांच के ऑफिस में 11 से 1 के बीच में रिपोर्ट करना। आणि या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। अजित, पीएसआय सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाण प्रकरणी अखेर राम कदम आणि क्षितिश ठाकूर यांना जामीन मंजूर झालेला आहे। ते एकत्रच बाहेर पडल्याचं वृत्त येत आहे। काय अधिक माहिती आहे या संदर्भातली? विशाल, आर्थरोड जेलमध्ये हे दोघेही आमदार एकत्रच बाहेर पडलेले आहेत, एकाच गाडीतून बाहेर पडलेले आहे। विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण जे झालं होतं, पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली होती आमदारांकडून आणि त्या पीएसआय सूर्यवंशींनी राम कदम आणि आमदार क्षितिश ठाकूर या दोघांची नावं घेतली होती। पुढे नंतर ते दोघं पोलिसांना शरण गेले। एकंदरच या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 रात्री 3 दिवस या दोन्ही आमदारांनी जेलमध्ये काढलेली आहेत। साधारण एक प्रकरण होतं की वादावाद झाली होती आणि त्यानंतर पुढे हक्कभंग आला, आमदारांनी पीएसआय सूर्यवंशींना मारहाण केली। पण या संपूर्ण घटनेचे पडसाद गेले 3 दिवस विधानसभेत देखील उमटत आहेत। विधानसभेचं कामकाज अजूनही ठप्प आहे। तर या संपूर्ण घटनेनंतर आता पुढे हे आमदार नेमकं काय पाऊल उचलतात किंवा त्यांचे पक्ष जे आहेत ते नेमके काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। निश्चितच अतिशय महत्वाची अशी माहिती आपण दिलेली आहे। पक्षाकडून आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।